खरीफ सीजन के सूखे के बाद किसानों को भारी नुकसान हुआ और रबी की प्रकृति फिर से बदल गई है। 26 नवंबर को रात 10 बजे के बीच तेज बारिश के साथ बिजली चमकी। इस समय सिंधखेड़ा राजा, देउल गांव राजा, लोना तालुका, पलास खेर चक, गोले गांव, तुलजापुर, सोनाशी, किनगांव राजा मंडलों में नींबू और बेरी की आकार के ओले के साथ बारिश हुई। अतः उधर व धर फसल क्षतिज हो गई। सब्जियां अरहर, कपास, प्याज, ज्वार, चना, मक्का, गेहूं आदि फसलों को भारी नुकसान हुआ। ओलों के भार से नेट फट गया। मिर्च और टमाटर की फसल को भारी नुकसान हुआ है। इस क्षेत्र में करीब 1.5 करोड़ रुपए का नुकसान हुआ है। न्यूनतम उत्पादन से किसानों को लगभग 15 करोड़ रुपए प्राप्त होंगे। किसानों की मांग है कि कंपनी सीधे मदद करे और जल्द से जल्द सरकार से मदद दिलाए। पाऊस पड़ा तो गारी पड़ा तो लोकांचे नेट जे लुस्कान झाले। आमच्या तुरी गेल्या 15-20 क्विंटल एक एकाच्या वावरात कापसं होते ते गेले। गहू, हरभरा, शाळू चट गेले। आमचे सारे लोक रडायला लागले। आमचं म्हणणं आमची लुस्कान भरपाई भरून द्याव। रेखा दत्तात्रय डागणे, पळसखेड चक्का, तालुका शिंदखेड, राजा, जिल्हा बुलढाणा। आमच्या तालुक्यामध्ये एवढं असं नुकसान झालं। गहू, शाळू, कपास हे काहीच घरी, म्हणजे कपास काहीच घरी आला नाही। 10 थैल्या होत्या, एक बी एक वेचणी झालेली नाही। आणि 7-8 नेट होते, त्यातलं म्हणजे पोलन हे खर्च पाणी सगळं होईल। एका नेटाला किमान 1.5 लाख मजुरी गेली। त्याचं रुपयाचं बी घरात येण्याचं काहीच हे नाही। सरकारनं काहीतरी मदत करावी अशी मागणी आमची। सोसे प्लसके चक्का, तालुका सिंदखेडराजा। मी बीज उत्पादक शेतकरी आहे। माझ्याकडे नेटा 4 आहे। माझ्याकडे मैको कंपनीच्या 4 नेटा आहे। आज माझ्या मैको कंपनीच्या 4 नेटातला 1 रुपयासुद्धा या ठिकाणी उचलू शकत नाही। मी कंपनीला विनंती केली, मला काहीतरी मदत करा। कंपनीने डायरेक्ट हात वर केले, 1 रुपया देऊ शकत नाही म्हणे। आणि माझ्या आज रोजी 1 रुपया शेतात वसूल होत नाही। एका नेटाला 1.5 लाख रुपये खर्च आला, माझे 4-6 लाख रुपये गेले। माझी 16 बॅग कपाशी एकही त्यातलं बोंड वेचले गेलं नाही। माझा हरभरा पूर्ण गेला, गहू पूर्ण गेला, शाळू पूर्ण गेला। आज रोजी जर माझ्या गावामध्ये जर माझ्यासोबत दुसरे शेतकरी जर नसते तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसतं। मला माझ्यासोबत असणारे सरपंच व माझे शेतकरी यांनी सहकार्य केलं की तू तसं करू नको, यांनी मी त्याला सहकार्य केलं, त्यांनी मला सहकार्य केलं, म्हणून आज या ठिकाणी मी तुमच्याशी बोलत आहे। नाही तर मी आज या ठिकाणी जगलो नसतो। आमची मागणी एवढीच आहे की शासनाने या ज्या बाहेरून येणाऱ्या कंपन्या आपल्या सिंदखेडराजा देळगोरा सेंटरमध्ये, माझ्या अंदाजात 150 कंपन्या या ठिकाणी आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन सिंदखेडराजा कृषी विभागाकडे, एकाही कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही। कृषी अधिकाऱ्याला विचारलं तर ते सांगते पुण्याहून आहे। पुण्याहून जरी असलं तरी पण आपल्या ऑफिसला त्यांची नोंद असावी, कारण जेणेकरून आमच्या जे संकट आहे त्यावेळेस आम्ही आमच्या ऑफिसला जातो, आम्ही काही पुण्याला जात नाही। त्यामुळे यांच्याकडे नोंदी, हे जे चालू आहे हे सगळं काळा बाजार आहे। जे बाहेरच्या देशामधून इथं येऊन 2 रुपयाची आशा देतात आणि आमच्याकडून 1 कोटी रुपये लुटून नेतात। आमचं म्हणणं आहे आम्हाला कंपनीनं थेट मदत द्यावी। शासन तर काय द्यायचं ते देईल, पण कंपनी मदत द्यावी। कारण एक साधं उदाहरण आहे, मला 3000 रुपये किलोचं माझ्याकडे मिरचीचा प्लॉट आहे आणि त्या 3000 ते 6 लाख रुपये तयार करतात। त्यामुळे आम्हाला ज्यावेळेस आमच्यावर संकट आलं त्यावेळेस कंपनीनं आम्हाला किमान 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये जर शेतकऱ्याला दिले तर आज शेतकऱ्याला थोडा आधार होईल। शेतकऱ्यांनी जर दिले नाही तर आम्ही पुन्हा शेतकरी बीज उत्पादक शेतकरी उभा राहू शकत नाही। BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।